फ्रेंड्स आज सुप्रीम, नी एक है। सुप्रीम ने एक हिस्टोरिक जजमेंट दिलेला आहे आणि त्या जजमेंट मध्ये सुप्रीम कोर्टने जे आहे एस सी एस टी या आरक्षणाबद्दल जे आहे कम्प्लीट रुपरेषा चेंज केलेली आहे म्हणजे कम्प्लीट टर्न मारलेला आहे म्हणजे कंप्लीट जे आहे रिवर्स केलेला याच्या अगोदर खूप सारे जजमेंट्स आहेत ते जजमेंट्स चेंज करून एक नवीन जजमेंट आलेलं आहे आणि ते जजमेंट जे आहे सेवन एस टू वन हा जो सिक्स एस टू वन म्हणजे टोटल सात जे आहे जजेस दिसतात तुम्हाला या कोर्ट याच्यामध्ये या आपण डिटेलमध्ये बघणार आहे थोड थोडक्यात ठीक आहे लक्षात घ्या आता यामध्ये जे आहे जस्टिस जे आहे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड साहेब जे आहे याच्या अध्यक्ष आहे कॉन्स्टिट्युशनल बेंच आहे आणि यामध्ये एकच जे आहे लेडी जज आहे म्हणजे जस्टिस जे आहे बेला त्रिवेदी मॅम त्यांनी जे आहे याला डिसेंटिंग ओपिनियन दिलेला आहे ठीक आहे एक महिला आहे ठीक आहे एक महिला जे आहे जस्टिस आहे त्यांनी डिसेंटिंग ओपिनियन विरोधी मत मांडलेलं आहे म्हणजे सिक्स एस टू वन तर सहा जेंट्स आहे तर हा एक जे आहे महत्त्वाचा पॉईंट होऊ शकतो तो बेला त्रिवेदी यांनी काय केलं आहे डिसेंडिंग ओपिनियन मांडलेला आहे मग एक आता हे जजमेंट का आहे हे जजमेंट का दिलं याच्यामुळे काय भविष्यात परिणाम होऊ शकतात तर या गोष्टीवर आपण चर्चा काय करू लक्षात घ्या आता काय झालं या जजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे बघा कसं आहे की आरक्षण हा जो विषय आहे ठीक आहे आरक्षण ज्याला आपण रिझर्वेशन म्हणतो आता हा आरक्षण देत असताना आपण वेगवेगळ्या ग्राउंडवर काय दिलं आहे आरक्षण दिलं आहे म्हणजे खूप सारे ग्राउंड्स आहे ठीक आहे खूप सारे ग्राउंड्स आहे ज्या अंतर्गत आपण एस सी एस टी ओ बी सी त्यानंतर इकॉनॉमिकल विकर सेक्शन अल्पसंख्याक खूप सारे आरक्षण दिलेले आपण ठीक आहे परंतु जे आहे या आर्टिकलमध्ये या पूर्ण संविधानामध्ये एक आर्टिकल तीनशे पस्तीस आहे ठीक आहे तीनशे पस्तीस की कोणतंही आरक्षण देत असताना तुम्हाला जे आहे म्हणजे संसदेला कोणतंही आरक्षण देण्याचा अधिकार आहे परंतु देत असताना जे आहे की प्रशासकीय कार्यक्षमता धोक्यात येणार नाही म्हणजे मेरिट प्रिन्सिपलसुद्धा ज्या आहे लक्षात घेण्यात यावं असं आर्टिकल तीनशे पस्तीसमध्ये दिलेलं आहे कि जे जे आर्टिकल तीनशे पस्तीस आता खूप सारी इथं आरक्षणाचे जे आर्टिकल्स आहे आपण पूर्ण आरक्षणावर या जजमेंटवर आपण फोकस करू आता या जजमेंटमध्ये काय केलेलं आहे की हे जे जजमेंट आहे आजचं जे जजमेंट आहे म्हणजे आज जे आहे समजा जे आहे एक ऑगस्टचं जजमेंट आहे दोन हजार चोवीसचं तर या जजमेंटमध्ये काय दिलं आहे की एस जे आहे यसी ठीक आहे या एस सीमध्ये जे आहे सब कॅटेगोरायझेशन आता अलाव केलेलं आहे आपण सब कॅटेगरायझेशन ज्याला म्हणतात उपवर्गीकरण याला आता सुप्रीम कोर्टने काय केलं ग्रीन सिग्नल दिलेलं आहे आणि भविष्यात याला जे आहे नॉन क्रिमिलियर हा सुद्धा क्रायटेरिया काय करता येतो लावता येतो ठीक आहे म्हणजे एस सी एस टी म्हणजे एस सी सोबत एस ला सुद्धा ला हे लावता येईल भविष्यात याला बिल अलाव केलं आहे सुप्रीम कोर्टने याला कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड समजलेलं आहे आणि हे कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड कोणत्या आर्टिकल अंतर्गत दिलाय की एस साठी आर्टिकल येतं तीनशे एक्केचाळीस आणि एस टी साठी आर्टिकल येतं तीनशे बेचाळीस ठीक आहे आता हे जे कन्सेप्ट आहे कन्सेप्ट हे कन्सेप्ट ऑलरेडी जे आहे समजा ओबीसी आरक्षणाला काय लागू आहे ठीक आहे ओबीसी आरक्षण जेव्हा आपण दिलं की जे आहे मंडल आयोग आपण स्थापन केला आणि इंदिरा सोहानी जो केस आहे ज्याला आपण मंडल केस म्हणतो नाइनटी नाईन्टी टू या केस मध्ये जे आहे की नॉन क्रिमिलियर जे आहे हा फंडा ज्या आपण ओबीसीला सुप्रीम कोर्टने लावला त्यानंतर फिफ्टी पर्सेंट आरक्षणाची सुद्धा काय केली घालून दिली ऍक्च्युअली फिफ्टी पर्सेंट आरक्षण लिमिट हा बालाजी केस वर्सेस स्टेट ऑफ मैसूर ठीक आहे या खटल्या सर्वात पहिले मांडली होती परंतु यामध्ये पुन्हा ओबीसी आरक्षणाला कोणती लिमिट लावली फिफ्टी पर्सेंट आता नॉन क्रिमिलियर हा कन्सेप्ट जे आहे आता एस सी एस जे आहे तीनशे एक्केचाळीस आणि तीनशे बेचाळीस अंतर्गत हा एस सी दर्जा देण्याचा म्हणजे कसं होतं ती आर्टिकल तीनशे एक्केचाळीसमध्ये जे आहे दोन क्लॉज आहे एक क्लॉज वन आहे आणि एक क्लॉज टू आहे तीनशे एक्केचाळीसमध्ये की कोणताही जर एस सी म्हणजे कोणत्याही ज्या आहे कास्टला किंवा एखादी रेस किंवा जे आहे एखादा ज्या आहे त्याला सब का रेस कास्ट किंवा एखादी ट्राईब ठीक आहे कोणत्या एखाद्या वर्गाला ठीक आहे जर दर दर्जा द्यायचा असेल ठीक आहे मग तो दर्जा जर दर द्यायचा असेल तर तो, तो दर्जा जे आहे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस अंतर्गत जे आहे तीनशे एक्केचाळीस अंतर्गत क्लॉज मध्ये राष्ट्रपतीला तो अधिकार आहे फक्त कोणाला अधिकार आहे राष्ट्रपतीला अधिकार आहे राज्यांना अधिकार नाही आहे एस दर्जा देण्याचा आणि एस दर्जा देण्याचा ठीक आहे म्हणजे जे आहे राष्ट्रपतीला अधिकार आहे आणि जे आहे याच्यासाठी जे आहे जी एक लिस्ट असेल स्टे सेंटर लेवलला स्टेट लेवलला एस सी लिस्ट एस टी लिस्ट असेल ठीक आहे तर त्या लिस्टमध्ये जे आहे कोणत्याही येस क्लास क्लासला कोणत्याही कास्टला किंवा कोणत्या एखाद्या ग्रुपला जर त्यामध्ये ॲड करायचं असेल तर त्या यादीमध्ये ॲड करण्याचा किंवा काढण्याचा अधिकार कोणाला आहे संसदेला आहे आर्टिकल तीनशे एक्केचाळीस डिटेलमध्ये वाचणं गरजेचं आहे तीनशे एक्केचाळीस क्लॉज वन तीनशे एक्केचाळीस क्लॉज टू आता तीनशे बेचाळीस सेम आर्टिकल कोणासाठी आहे तीनशे बेचाळीस पण ते कोणता दर्जा आहे एस टी ठीक आहे आता ओबीसी दर्जा जर द्यायचा असेल तर आर्टिकल कोणता आहे बघा तीनशे एक्केचाळीस एस सी तीनशे बेचाळीस एस टी आणि तीनशे बेचाळीस ए हे ओबीसीसाठी आर्टिकल आहे तीनशे बेचाळीस ए परंतु ओबीसी दर्जा देण्याचा अधिकार जे आहे राष्ट्रपती आणि राज्यपाल दोघांनाही आहे म्हणजे केंद्रही देऊ शकते आणि राज्यही देऊ शकते लक्षात घ्या म्हणजे सेंटर आणि स्टेट दोघांनाही अधिकार आहे ओबीसी दर्जा जर दर द्यायचा असेल तर म्हणजे राष्ट्रपतीला अधिकार आहे हंड्रेड अँड सेकंड अमेंडमेंट ऍक्ट जी केली होती आपण एकशे दोनवी घटनादुरुस्ती यामध्ये राष्ट्रपतीला अधिकार दिला होता आणि एकशे पाचवी जी घटनादुरुस्ती केली तर त्यामध्ये ती करेक्शन केलं त्यामध्ये राष्ट्रपती व राज्यपाल दोघांना म्हणजे सेंटर स्टेट दोघांनाही दिलेला आहे तर तीनशे बेचाळीस ए ओबीसी आरक्षण आता प्रश्न असा आहे की एस सी एस टी आरक्षणामध्ये राज्याला अधिकार नाही आहे आता या जजमेंटमध्ये काय केलेलं आहे की एस सी एस टी जे आहे या आरक्षणामध्ये काय झालं की हे आरक्षण जे दिलं तर आपण आतापर्यंत एस सीला एक पूर्ण एक ग्रुप समजायचो एस टीला एक ग्रुप समजायचो त्यामध्ये सब आरक्षण असं काही कन्सेप्ट अलवून नव्हतं आतापर्यंत ठीक आहे ज्याला म्हणतो उपवर्गीकरण कारण काय झालं की जे आहे आता आता जे लक्षात या बघा आता हे जे जजमेंट आहे ठीक आहे आजचं जे जजमेंट दोन हजार चोवीसचं तर याच्या अगोदर काही जजमेंट आलेले आहे तर हे संबंध सुद्धा काय गरजेचं आहे की एक सर्वात महत्व स्टेटमेंट आहे की लक्षात घ्या की दोन हजार जे आहे चारचं एक जजमेंट आहे ठीक आहे दोन हजार चार ठीक आहे म्हणजे टू थाउजंड फोर ला एक केस आहे ठीक आहे ई व्ही चिन्नया इ व्ही चिन्नया केस वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश म्हणजे आंध्र प्रदेश सरकारच्या विरुद्ध ही केस होती आणि या केसमध्ये सुप्रीम कोर्टने सांगितलं होतं सुप्रीम कोर्टचं हे जजमेंट आहे की इथं आपण जे आहे एस सी या वर्गाला एक होमोजिनस ग्रुप समजावा एकजीव एक वर्ग समजावा त्यामध्ये असं सब ग्रुप नाही करता येणार असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे म्हणजे इथं म्हटलं होतं की जे आहे नो सब कॅटेगरायझेशन नो सब कॅटेगरायझेशन इन एस सी ऑर एसटी ठीक आहे म्हणजे असं करता नाही येत असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे दोन हजार चारचं आजचं जे जजमेंट आहे दोन हजार चोवीसचं ज्या कॉन्स्टिट्युशनल बेंचनी सिक्स एस टू वन ठीक आहे असं बे जजमेंट जे दिलं आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे की हे जजमेंट आम्ही ओव्हरूल करतो आता ठीक आहे आणि यामध्ये काय म्हटलेलं आहे की सब कॅटेगरायझेशन तुम्हाला अलव आहे ठीक आहे हा पहिला पण लक्षात घ्या म्हणजे हे जजमेंट कॅन्सल झालं आता आता हे जजमेंट कारण सुप्रीम कोर्टला कसं असतं अंडर आर्टिकल थर्टीन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ठीक आहे की प्रोग्रेसिव्ह इंटरप्रिटेशन ऑफ द लॉ प्रगतिशील विवेचनाचा सिद्धांत म्हणतो आपण त्याला की देशाची जसं देशाची सोशल इकॉनॉमिक पॉलिटिकल जी परिस्थिती जी बदलत राहते तर त्यानुसार कायदा बदलण्याचा अधिकार आहे म्हणजे इंटरप्रिटेशन ऑफ द कॉन्स्टिट्युशन अँड हु इज द कस्टडियन ऑफ द कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट ठीक आहे मग सुप्रीम कोर्ट जे आहे ना जशी काळाची गरज बदलते जसे देशाचा विकास बदलते त्या विकासाला लागणारा कायद्याचा अर्थ असला पाहिजे म्हणजे कायदा हा विकासाला बंधन नसावा किंवा बाधा नसावी म्हणून कायद्याचा अर्थ काय करते चेंज करते मग सुप्रीम कोर्टला रिवाईज करता येते स्वतःच जजमेंट मग सुप्रीम कोर्टने जजमेंट काय केलं रिवाईज केलं हे जजमेंट रिवाईज केलं आता जा, जा, जे आहे जे कन्सेप्ट क्रिमिलियर नॉन क्रिमियल लागत नव्हते जे ओबीसी आरक्षणाला लागू होते आता बघा आता ओबीसीबद्दल जे आहे लक्षात घ्या आता ओबीसी आरक्षणात जेव्हाही चर्चा होते तेव्हा इंदिरा स्वानी किंवा के मंडल केस नाईन्टीन नाईन्टी टू ची केस आहे त्यामध्ये नॉन क्रिमिनल हा कन्सेप्ट काय केला लागू केला कशाला ओबीसी आरक्षणला आता जे आहे दोन हजार सहाची एक केस आहे नागराज केस कोणती केस नागराज केस म्हणजे वर्सेस युनियन ऑफ इंडिया म्हणजे जे आहे संघ सरकार युनियन ऑफ इंडियाच्या विरुद्ध केस आहे या केसमध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हटलं की ओबीसी आरक्षण देत असताना ठीक आहे आता ओबीसी आरक्षण देत असताना जे आहे की तुम्ही जेव्हा असं म्हणता की जसा आता हा विषय झाला होता की लोकल बॉडीजमध्ये म्हणजे पंचायत राज आणि जे आहे नगरपालिका यामध्ये ओबीसी आरक्षण देण्याचा अधिकार जे आहे राज्य विधिमंडळाकडे सोडलेला आहे म्हणजे जेव्हा आपण त्र्याहत्तर व घटना घटनादुरुस्ती केली तर एस सी एस टी आरक्षण बंधनकारक आहे द्यास लागते परंतु लोकल बॉडीजमध्ये म्हणजे पंचायतराज ग्रामपंचायत पंचायत, ग्राम पंचायत, पंचायत समिती जिल्हा परिषद म्हणजे जे आहे आर्टिकल दोनशे त्रेचाळीस जे आहे डी पंचायतराजमध्ये आणि आर्टिकल दोनशे त्रेचाळीस टी नगरपालिकांमध्ये ठीक आहे जे ओबीसी आरक्षण जर द्यायचं असेल तर राज्य विधिमंडळात ला सांगितलेलं आहे ते देऊ शकतात किंवा नाही सुद्धा ते बंधनकारक नाही आहे मग यामध्ये काय केलं सुप्रीम कोर्टने की दोन हजार सहामध्ये काय म्हटलं नागराज केसमध्ये जर तुम्हाला जर दा आरक्षण द्यायचं असेल आणि पुरेसं प्रतित्व मिळालं नसेल तर आरक्षण देता येतं पण तुम्हाला पुरेसं प्रतित्व त्या वर्गाला मिळालं आहे का नाही तर याचा क्वांटिफाईड डाटा जे आहे तुम्ही आम्हाला दाखवला पाहिजे म्हणजे असं प्रूव्ह केलं पाहिजे असं आता हे जे आरक्षण जे असेल एस सी एस टी सब कॅटेगरायझेशन अलाव केलं आपण दोन हजार चोवीसमध्ये हे सब कॅटेग उपवर्गीकरण आपण आजच्या याच्यामध्ये अलाव केलं पण यामध्ये सुप्रीम कोर्टनी ज्यांना हे कन्सेप्ट मांडलेलं आहे कोणते जे ओबीसी आरक्षण लागू केले होते आणि ओबीसी आरक्षणाला हे लागू एस सी एस टीला हे लागू होणार असं पहिले म्हटलं सुप्रीम कोर्टनी पण आता म्हटलं हे लागू होतील की जेव्हा आपण सब कॅटेगरीज पाडू म्हणजे एस सी म्हणजे सब कॅटेगरीज पाडू तर ते सुद्धा जे आहे एक व्हेरीफाईड एम्पेरिकल डाटा ज्याला आपण क्वांटिफाईड करतो एक सर्वे करू आपण स्टॅटिस्टिकल डाटा पाहू आणि ते डाटा घेऊन ज्या तुम्हाला सिद्ध करावं लागेल की हा वर्ग बॅकवर्ड आहे हा वर्ग जे आहे तर याला पुरेसं प्रतित्व मिळाल नाही हे, हे, हे करा सिद्ध करावं लागेल म्हणून हे देत असताना सुद्धा जे आहे हे काही असं सुप्रीम कोर्टने इथं स्पष्ट म्हटलेलं आहे या चोवीसच्या जजमेंटमध्ये की हे काही कोणाच्या मनमर्जीवर किंवा राजकारणावर नाही चालणार तुम्हाला स्टॅटिस्टिकल डाटा कलेक्ट करावा लागेल आणि त्यामध्ये सिद्ध करावं लागेल की यांना पुरेसं प्रतित्व मिळालं नाही यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती ज्या बॅकवर्ड आहे हे सिद्ध करावं लागेल ठीक आहे मग हे ओबीसी आरक्षणामध्ये नागराज केस होती त्यामध्ये असं मांडलं होतं नंतर ज्या सुप्रीम कोर्टने दोन हजार दहामध्ये एक केस आणली होती ठीक आहे के कृष्णमूर्ती केस कोणती के कृष्ण मूर्ती केस वर्सेस युनिन ऑफ इंडिया या केस मध्ये सुप्रीम कोर्टने काय केलं होतं ट्रिपल टेस्ट लागू केली होती की तुम्हाला ओबीसी आरक्षण जर लोकल बॉडीज जर द्यायचं असेल तर काय असली पाहिजे ट्रिपल टेस्ट लागू केली होती आणि यामध्ये यामध्ये काय म्हटलं होतं की ओबीसी आरक्षणाबद्दल आता ओबीसी आरक्षणाचे हळूहळू फंडे कोणाला लावतात आपण एस सी एसटी आरक्षणाला आता हे आपल्याला ओबीसी आरक्षणाबद्दल म्हटलं होतं की जर तुम्हाला ओबीसी आरक्षण जर द्यायचं असेल लोकल बॉडीजमध्ये विशेषतः ठीक आहे तर तुम्हाला ट्रिपल टेस्ट तर तुम्हाला काय करावं लागेल लागेल एक आयोग स्थापन करावा लागेल ठीक आहे एक जे आहे स्टेटने आयोग स्थापन करावा तो आयोग जो आहे एम्पिरिकल डाटा कलेक्ट करेल ठीक आहे एम्पिरिकल डाटा म्हणजे पूर्ण ज्या एम्पेरिकल डाटा एक जे आहे क्वांटिफाय करेल की त्यांचं बॅकवर्डनेस पुरेसं प्रेम मिळाल नाही हे आम्हाला सिद्ध करून दाखवावं लागेल आणि त्यानंतर मग जे आहे त्याला ते आरक्षण देण्याचा प्रस्ताव टाकावा लागेल आणि हे आरक्षण कोणत्याही परिस्थितीमध्ये पन्नास टक्के क्रॉस करता येणार नाही अशी ट्रिपल टेस्ट काय केली होती लागू केली होती ठीक आहे मग आता जे आहे तर महाराष्ट्र सरकारने सुद्धा त्या विषयावर ज्या बांधी आयोग गठीत केला होता की हा डाटा कलेक्ट करण्यासाठी त्यानंतर जे आहे केंद्र सरकारने ओबीसी सब कॅटेगरायझेशन ओबीसीमध्ये सुद्धा काय झालं की ओबीसी आरक्षण तर आपण दिलं पण प्रॉब्लेम काय झाला ते आरक्षण देत असताना काय होतं की जे आहे जो श्रीमंत वर्ग आहे ठीक आहे म्हणजे त्या ओबीसीमध्ये जो श्रीमंत वर्ग आहे तो आरक्षण घेतो म्हणजे नॉन क्रिमिनल जरी असेल आजकाल काय आता पूजा खेडकर प्रकरण जर बघितलं तर चाळीस कोटीची जरी प्रॉपर्टी असेल तर तुम्हाला नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट मॅनेज करता येतं ठीक आहे नॉन क्रिमिनल हा विषयच नाही कारण भारताची जी आहे लक्षात घ्या की भारताची जवळपास मोर दॅन एटी सेवन पर्सेंट इकॉनॉमी ही इनफॉर्मल आहे म्हणजे कॅशमध चालते कुठलाही क्वांटिफाईड डिजिटल नाही आहे अशी क्वांटिफाईड डाटा नाही आहे त्याचा त्यामुळे ज्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट काढणे हा काही फार मोठा विषय नाही राहिलेला आहे त्याच्यामुळे मॅन्यपुलेशन खूप जास्त होतं म्हणून इकॉनॉमी काही क्रायटेरिया लावताना तुम्हाला खूप विचार करावा लागेल लक्षात घ्या त्याच्यामुळे काय झालं की इथं आपण सुप्रीम कोर्टने म्हटलं की जे हे सिद्ध करा पहिले आणि ते दाखवा ते खरंच बॅकवर्ड आहे किंवा पुरेसं प्रति मिळाला नाही तरच मग आम्ही आरक्षणाला काय करू ग्रीन सिग्नल देऊ जसं एम पीच्या लोकल बॉडीच्या आरक्षणाबद्दल हा वाद होता महाराष्ट्राच्याबद्दलचा हा वाद निर्माण झाला ठीक आहे आता हा म्हणजे हे हे जे केस होती हे केस कोणाबद्दल हे दोनशे त्रेचाळीस झेड डी दोनशे त्रेचाळीस टी सॉरी झेड म्हणून सॉरी डी आता जे आहे सेम लक्षात घ्या आता हीच ट्रिपल टेस्ट जे आहे एस सी एस टी आरक्षणाला लागू नये असं सुप्रीम सुद्धा म्हटलं होतं परंतु आता सुप्रीम कोर्टने काय केलं आता की दोन हजार चोवीसमध्ये या चोवीसच्या जजमेंटमध्ये पन, सब कॅटरेशन राहील नॉन क्रिमिनल लागू शकतं आणि जे आहे यासाठी जे आहे तुम्हाला एक्सपिरिमेंटल करावं नाही लागेल तुम्हाला जे क्वांटिफाईड डाटा कलेक्ट करावा लागेल आणि त्या आधारावर आपण सब कॅटेगरायझेशन जे आहे करू शकतो म्हणजे एस सीमध्ये सब आरक्षण देऊ शकतो काय प्रॉब्लेम आहे माहिती आहे का की भारतीय संविधानामध्ये आर्टिकल फोर्टीन आहे म्हणजे समानता इक्वेलिटी बिफोर लॉ आता भारतात समानता म्हणजे काय माहिती आहे का की समानता म्हणजे जे आहे जर परिस्थिती समान नसेल म्हणजे दोन्ही परिस्थिती जर समान असेल तर तुम्ही दोघांना इक्वली ट्रीट करा याला म्हणतात कायद्यापुढे सर्व समान ठीक आहे म्हणजे समजा दोन्ही रोपटे दोन्ही लहान लहान रोपटे लावले असेल आणि दोघांची जर वय सारखं असेल आणि तुमच्याकडे समजा दहा लिटर पाणी असेल तर पाच पाच लिटर पाणी घालू शकता याला न्याय असे म्हणतात पण एक रोपटा आहे आणि एक वडाचं झाड आहे असं जर असेल तर त्या रोपट्याला जे आहे पाच लिटर पाणी घाला आणि पंच्याण्णव लिटर पाणी कोणाला घालावं लागेल मोठ्या यायला घालावं लागेल ठीक आहे म्हणजे पाच पाच या दोघांना द्यावं लागेल आणि नव्वद लिटर समजा मोठ्या झाडाला घालावं लागेल तर हे हे जे वितरण आहे परिस्थिती जर सारखी असेल तर कायदा समान असावा म्हणजे याला म्हणतात इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे याला म्हणतात इक्वल आणि दुसरा शब्द असते समता समता म्हणजे काय असते इक्विटी समता म्हणजे काय परिस्थिती जर वेगवेगळी असेल तर कायदाही वेगवेगळा वेग असावा म्हणजे ए इज नॉट इक्वल टू बी यालाही समानता म्हणतात ए इज ग्रेटर दॅन बी बीपेक्षा एला तुम्ही जास्त देऊ शकता यालाही समानता म्हणतात तर बीपेक्षा एपेक्षा बीला जास्त देऊ शकतात यालाही समानता म्हणतात फक्त कसं असते जर परिस्थिती वेगवेगळी असेल आणि परिस्थितीमध्ये जर दोन वर्ग असेल एक स्ट्रॉंग असेल आणि या वीक असेल स्ट्रॉंग असेल आणि वीक असेल तर वीकला थोडं जास्त द्यायचं कारण की भारतीय संविधानामध्ये न्याय हा कन्सेप्ट आपण जे के रॉलची जी थिअरी ऑफ जस्टिस आहे म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट समजा झालं तर जे के रॉलची थिरी ऑफ जस्टिस बघा त्यामध्ये स्पष्ट दिलं आहे प्रिन्सिपल ऑफ डिफरन्स आहे की थोडा वीक असेल थोडं जास्त द्यायचं नाही की आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये घरातलं एखादा बाळ जर समजा हँडिकॅप असेल तर पूर्ण घराचं सोसायटीचं समाजाचं लक्ष काय असते त्याला मदत करण्यावर असते ठीक आहे असं सिम्पल मग इथं जे आहे तर मग कसं असतं की आता एस सी ओबीसी यामध्ये काय झालं की क्रिमिलियर वर्ग तयार झाला त्याच्यात एका म्हणजे श्रीमंत वर्ग आता ओबीसीबद्दल नॉन क्रिमिलियरला ओबीसी आरक्षण असतं क्रिमिलियर आपण त्यामध्ये ओपनमध्ये जातात परंतु जे आहे काय झालं की एस सी एस टीमध्ये एक श्रीमंत वर्ग तयार झाला जो नेहमी तोच बेनिफिट घेतो फॉर एक्झाम्पल राजस्थानमध्ये एक मीना कमिटी आहे मला एक नेहमी यू पी एस सीमध्ये एस टी दर्जा आहे मीना कमिटीला राजस्थानमध्ये आता मीना जे आहे राजस्थानमध्ये खूप स्ट्रॉंग आहे पॉलिटिकली फायनान्शियली ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये कल्चरली खूप स्ट्रॉंग आहे पण ते एस टीमध्ये येतात मग यू पी सी जर एखादी जागा आली तर यू पी एस सीच्या सिलेक्शन लिस्टमध्ये त्यांचा नंबर काय असेल पहिले लागेल ना बाकी महाराष्ट्रातले जे गरीब असेल भारतातले जे गरीब एस टी असेल त्यांचा नंबर लागणार नाही मग आपल्याला दोन कॅटेगरी करायचे का असा हा काय प्रश्न आहे आणि तो करता येते आता ठीक आहे मग आता यामध्ये काय केलं होतं की जसं जे आहे चिन्ह या केसमध्ये की एस सीला एकच समजावं एकच होमोजिनिस ग्रुप करावा सब कॅटेगरी करता येत नाही मग सुप्रीम कोर्टने तेच जजमेंट काय केलं तर चेंज केलं तर सब कॅटेगरायझेशन करता येतं आणि भविष्यात नॉन क्रिमिनल हा सुद्धा विचार होऊ शकतो याला आर्टिकल तीनशे एक्केचाळीस अंतर्गत काय केलं आहे अलव केलेलं आहे म्हणून इथं कसं आहे की जर दोन परिस्थिती जर वेगवेगळ्या असेल वेग तर दोघांनाही जे आपण आरक्षण वेगवेगळं दोघांनाही वेगवेगळं दे। दो वेग 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 दे। ट्रीटमेंट देऊ शकतो याला आर्टिकल फोर्टीनचं उल्लंघन समजत नाही याला आर्टिकल फोर्टीन म्हणतात कारण हा कन्सेप्ट आपण यू केकडनं घेतला आणि हा कन्सेप्ट आपण यू एस एकडनं घेतला त्याला म्हणतात इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ कायद्याचे समान संरक्षण म्हणून आता हा आरक्षणाचा मुद्दा कारण की ओबीसी सब कॅटेगरायझेशन या विषयावर रोहिणी आयोग होता आणि त्या रोहिणी आयोगाने खूप खतरनाक जजमेंट दिली होती की हे ओबीसी आरक्षणाचा जो फायदा होत आहे हा जे स्ट्रॉंग वर्ग आहे याला जास्त होत आहे आणि जो वीक वर्ग आहे त्याला काहीच फायदा होत नाही आहे त्यामुळे खूप मोठी विषमता निर्माण झालेली आहे विदिन रिझर्वेशन म्हणून सब कोटा सब कॅटेगरायझेशन हे विषय आता काय होत आहे चर्चेत येत आहे काळ बदलला की सुप्रीम कोर्टचं जजमेंट बदलतं आणि जे आहे विकासाला जे आहे पूरक होईल असा ते अर्थ सुप्रीम कोर्टला होऊ शकते ठीक आहे पण हे जजमेंट जे आहे आता आलं परंतु यासाठी जे आहे आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे डाटा विदा जी आहे ना विदा ही खूप महत्त्वाची आहे पण तो डाटा आपल्याकडे नाही आहे कारण की मोस्ट ऑफ द कास्ट बेस्ड जे रिझर्वेशन आपण ते दिलेले आहे ते आपण एकोणीसशे तीसचा जो ब्रिटिशचा कास्ट सेन्स होता त्या आधारावर दिलेला आहे आता जर आपण याच्यामध्ये जर समजा गुंतलो ना हे सब कॅटेगरायझेशन करायला लागलो सर्व डाटा जमा करायला लागलो तर प्रॉब्लेम काय होईल माहिती आहे का सर्व वेळ आपला संसदेचा देशाचा लोकांचा एका विशिष्ट आरक्षण नावाच्या मुद्द्यावर जाईल हाय पॉइंट खूप लवकर लवकर लक्षात घ्या आरक्षण ठीक आहे पण आरक्षणामुळे जे देशात तुम्हाला जे बेनिफिट्स मिळतात ते बेनिफिट्स हार्डली जे आहे फाईव्ह पर्सेंट आहे हार्डली फाईव्ह पर्सेंट आहे ते पण नाही आहे कारण एकोणीस नंतर जागतिकरण सुरू आहे खाजगीकरण सुरू आहे त्यामुळे जे आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट संधी जिथं आहेत ना देशात इथं आरक्षण नावाची कन्सेप्टच नाही आहे इथं तुम्ही जे आहे सक्षम असणं खूप गरजेचं आहे तुम्हाला स्पर्धेमध्ये जे आहे तुम्ही टिकले पाहिजे ते बाकीच्या गोष्टी डेव्हलप होणं सुद्धा काय खूप गरजेचं आहे ठीक आहे त्यामुळे काय होतं माहिती आहे का की हा जो भारतातला जो आरक्षण ज्या जेवढ्या वर्गाला आपण देतो तर साधारणतः हा समजा एक साठ टक्के वर्ग घ्या साठ आता महिला आल्या त्याच्यात समजा वन थर्ड ठीक आहे असं जर आपण समजा घेतलं तर जे आहे साधारणतः हा पूर्ण वर्ग या पाच टक्क्यावर काय होतो केंद्रित होतो ठीक आहे आणि हे पंच्याण्णव टक्के जे आहे जी संधी आहे याच्याकडे याचं लक्षच नाही आहे त्याकडे एस सी एस टी ओबीसी महिला यांचं लक्ष नाही याच्याकडे कोणाकडे पंच्याण्णव टो म्हणून आरक्षणाचा हा मुद्दा हाताळताना खूप सेन्सिटिव्ह होऊन हाताळला पाहिजे मग ते भारताचं सुप्रीम कोर्ट असो का भारताची संसद असो का कोणतं सरकार असो का राजकीय पक्ष असो कारण की याला इतकंही जास्त अवाजवी महत्त्व देऊ नका कारण याच्यामुळे बॅकवर्ड आणखी बॅकवर्ड होतील म्हणून आरक्षण द्या ठीक आहे पण आरक्षण देत असताना आता याच्यामुळे जे भानगड तयार होईल आणि जे आपल्याला कुठलेही डाटा नाही आपल्याकडे तर सुप्रीम कोर्टनं स्पष्ट लिमिट टाकलेली आहे जोपर्यंत डाटा नाही आहे तोपर्यंत आम्ही तुमचं दिलेलं कोणतंही आरक्षण आम्ही मान्य करणार नाही त्यामुळे जे आहे आता सेन्सस हा विषय का सेन्सस असो हो, किंवा कुठलाही सेन्स असो हो, हा खूप महत्त्वाचा विषय झाला आता था। आता दुसरा प्रॉब्लेम काय होतो की एक कसं असते की याला मि सायकोलॉजीमध्ये मिसिंग टाईल्स सिंड्रोम म्हणतात ठीक आहे की एखादी टाईल्स मुद्दाहून फोळून टाकायची म्हणजे पंच्याण्णव टक्के लोकांचं लक्ष इथं आलं पाहिजे आणि पाच टक्के लोकांना पंच्याण्णव टक्के क्रीम खाता आली पाहिजे ठीक आहे म्हणून आरक्षणाला आरक्षण हे जे आहे तर आपण न्याय देण्याच्या संकल्पनेतून आणलेला आहे आणि जो हिस्टॉरिकल इनजस्टिस आहे तो करेक्ट करण्याचा प्रयत्न आहे आरक्षण हा विषय जो आहे ना आरक्षण हा विषय सामाजिक न्याय देण्याशी संबंधित नक्कीच आहे समतामूलक वितरण करण्याशी संबंधित आहे परंतु त्याला पाच टक्केपेक्षा जास्त महत्त्व देऊ नये नाही तर काय होईल की पंच्याण्णव टक्के जनता पाच टक्क्यातच केंद्रित होईल आणि पाच टक्के जनता, 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 जनता पंच्याण्णव टक्के क्रीम खाईल ठीक आहे असं होईल असंच होत आहे आणि हे एक राजकारण असतं त्यामुळे ठीक आहे हा सब कोटा आला ठीक आहे पण त्यामध्ये त्याला हे मिळेल पण खूप जास्त याच्यामध्ये भानगडी नाही झाल्या पाहिजे पण ते होतात भारतात आणि मग पुन्हा तेच होतं की गरीब गरीब होतात आणि श्रीमंत वेगाने श्रीमंत होतात मी असं नाही म्हणत की जे आहे की पंच्याण्णव टक्के संधीमध्ये आरक्षण द्या मी असं म्हणतो की या पंच्याण्णव टक्के संधीमध्ये एस सी एस टी ओबीसी महिला अल्पसंख्यांक कसा स्ट्रॉंग होईल याच्यावर खूप जास्त भर असला पाहिजे त्याच्याकडे त्यांचं मेन लक्ष असलं पाहिजे म्हणजे हेल्थ फॅसिलिटीज एज्युकेशन आहे स्किल आहे त्यानंतर जे आहे टेक्निकल एज्युकेशन आहे त्यानंतर त्यांच्यामध्ये आंटरप्रनर क्वालिटीज कशा डेव्हलप होईल म्हणजे समजा एक स्टँडअप इंडिया मला मोदी सरकारची एक योजना आवडते पण तिला काही जास्त महत्त्व मिळालं नाही स्टँडअप इंडिया योजना ज्यामध्ये एस सी एस टी महिला हा वर्ग बिझनेसमध्ये किती आंतरप्रेनर बनेल किती उद्योजक बनेल या याच्यावरसाठी ती योजना आहे पण सर्वात निग्लेक्टेड योजना आहे छान कन्सेप्ट आहे परंतु त्याला काही व्हॅल्यू नाही असं फार जास्त काही त्याला महत्त्व दिलं नाही म्हणून ज्यांना एस सी एस टी ओबीसी महिला अल्पसंख्यांक हे नाईन्टी फाईव्ह पर्सेंट कशामध्ये कसे स्ट्रॉंग होईल याच्यावर जास्त भर असावा आरक्षण आवश्यक आहे ठीक आहे पण आरक्षणालाही काही मर्यादा असल्या पाहिजे आणि आरक्षणाने जातीचे जे, जे जे सीमा होत्या ते शिथिल व्हायला पाहिजे पण त्या आरक्षणामुळे जर आपण आणखी सब कोटा जर दिले तर पुन्हा जे आहे त्या आरक्षणाच्या ग्रुपमध्ये पुन्हा हे जाती काय करतील एकमेकाशी भांडतील जातीच्या ज्या सीमा ज्या संविधानाला काय करायच्या आहे नष्ट करायच्या वीक करायच्या आहे ठीक आहे ते काय होतील पुन्हा स्ट्रॉंग व्हायला लागतील त्यामुळे याचे बरेच प्रश्न जे आहे उद्भवतील त्यावर मी नंतर लेक्चर घेईल आणखी परंतु जे आहे की याला खूप जास्त अवाजवी महत्व देणं देशासाठी काही चांगलं नाही आहे परंतु न्याय देण्याच्या संकल्पनेतून आपण जे आहे त्याचं जे आहे सब कॅट्रायशन करू शकतो परंतु जे आहे या वर्गाने आरक्षणासोबतच पंच्याण्णव टक्के संधी याच्यावर सुद्धा लक्ष दिलं पाहिजे आणि त्या संधी ज्या आहे खूप महत्वाच्या आहे कारण की जग जे आहे आता जागतिकरणाकडे जेव्हा जातं तेव्हा स्पर्धेत जे आहे एक एस सी एक एस सी एक ओबीसी महिला अल्पसंख्याक किती सक्षम व सबल समजतो स्वतःला हे जास्त महत्त्वाचं आहे त्यामुळे याला एक छोटी मर्यादा आहे पाच टक्क्याच्यावर जास्त महत्त्व देऊ नये ठीक आहे परंतु ज्या असं म्हटल्याने ज्या होणार नाही परंतु जे आहे आपण जे आहे याला मुद्दा ह्या चर्चेला जाईल सेन्सस होईल आणि आता भविष्यात भारतात येणारे दहा वर्ष खूप जास्त याच्यावर काय होईल वाद होतील ठीक आहे परंतु शेवटी सुप्रीम कोर्ट जे आहे संविधान जे मनात आहे ते सुप्रीम कोर्ट संविधानाचं मन बोलतं आणि संविधानाचं मन हे जे आहे न्याय देण्याच्या भावनेतूनच असतं तर आणि खूप मोठा विचार असतो संविधान म्हणजे खूप होलिस्टिक आणि फ्युचरमधलं जे आहे भारत जो आहे एक सुसंस्कृत भारत निर्माण व्हावा एक सिव्हिलाईज सोसायटी निर्माण व्हावी हो या दृष्टिकोनातून भारतीय संविधान असते तर त्यानुसार आपण पावलं उचलताना पाच वर्ष फाईव्ह वर्सेस नाईन्टी फाईव्ह हा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे ठीक आहे त्यानंतर कारण की या बेंचमध्ये जे आहे तर जस्टिस बेला त्रिवेदी मॅमनी जे डिसेंडिंग ओपिनियन टाकला तर सिक्स एस टू वन आहे ठीक आहे तर त्यामुळे डिसेंडिंग सुद्धा काय करा लक्षात घ्या असं उलटं नाही झालं पाहिजे ओके तर इथं आपण कॉमा घेऊ थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय भारत